तर नाणेफेक जिंकले ती गावदेवी आदही संघ आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण पाहतो ऑन स्क्रीन विशाल जितेकर आणि त्याच्या साथीला ऍज अ आयकॉन मॅन फ्रॉम सावळे अक्षय पवार. आदर्श स्पोर्ट्स पनवेल 7070 स्पोर्ट्स 24 लाईव्ह इव्हेंट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. आदर्श ट्रॉफी 2024 त्याच्याजी माथरे विशाल जितेकर स्पर्धेचे दमदार आयोजक. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर रिची माथरे प्रतिष्ठान डोंबिवली 40+ गटामधील हा संघ सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे. काल अंडर 22 सहा संघ खेळले, 40+ सहा संघ खेळले आणि या 12 संघामधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तो डोंबिवलीच्या रुची मात्रे प्रतिष्ठान या संघानं. आज ग्रामीण पोल आहे आणि विथ टू आयकॉन. काल दिवस गाजवला होता संपूर्ण दिवसभरामध्ये. खरं तर ज्याच्या फलंदाजीची चर्चा या राजीव गांधी मैदानावर होती त्या रुतांशु पाटील फ्रॉम जुहू गावला आपण पाहू शकता आदही संघाकडून ॲज अ आयकॉन. कालही तो ॲज अ आयकॉन खेळला, कालही ॲज अ आयकॉन खेळला. खूप चांगली बॅटिंग खरं तर केली, बॉलिंग चांगली केली, परंतु शेवटच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही आणि तिकडेच मी तर म्हणेन पराभवाचं कारण ठरलं. अन्यथा पिंगारी संघ मात्र कालही सुपर फोरला दाखल झाला असता. तर रुतांशु पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते. समोर आहे कॅप्टन कुल विजय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. धमाकेदार सुरुवात यावेळेस मात्र पाहायला मिळते विशाल जितेकरच्या बॅटमधून. सहा खातं उघडलं आपल्या स्टाईलमध्ये षटकारानं. गतवर्षी सुद्धा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अफलातून फॉर्ममध्ये होता. अगदी आपण पाहिला चेहऱ्याच्या समोर हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आला होता आणि चांगलं प्रत्युत्तर मात्र पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात, यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी. थोडंसं दडपण आता मात्र रुतांशुवर असणार आहे, कारण पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार येतो तेव्हा ते षटक मात्र थोडंसं कमी धावांमध्ये कसं संपवायचं हा मोठा प्रश्न असतो गोलंदाजांसमोर. परंतु पाहूया यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा विशालसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन हुक केला, यावेळेस मात्र चान्स जरूर आहे. बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला जेल टिपलाय. फलंदाज बाद विशाल जितेकर मोठा हात राजन्मान दापोली संघाला. पहिल्या बॉलवर षटकार, पुढच्याच बॉलवर रुतांशुच जबरदस्त कम बॅक पाहायला मिळतोय. पहिला हादरा कॅप्टन कुल विजय, विशाल जितेकर बॅक टू द डग आउट. मानव ना खूप चांगला झेल टिपलाय. पहा शेवटपर्यंत लक्ष होतं आणि त्याला माहिती होतं विशालचा हा झेल आहे, काहीही झालं तरी आपल्याला घ्यावाच लागेल. परंतु रुतांशुचं मी कौतुक करेन. पहिला बॉल सुद्धा शॉर्ट ऑफ लेंथ होता, षटकार खाला होता. त्यानंतर पुढच्याच बॉलवर मात्र विकेट. द लेजंड क्रिकेटर आमचे केडीसे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा बाउन्सर, परंतु मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचा बायक मान केतन मात्रे दाखल झालाय. मान फ्रॉम वाकळण. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. राऊंड स्टम्स ने यावेळेस मात्र पुल केलाय, बॉलला पाठवलंय बॅकवर, स्क्वॉल लागला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. केतन मात्रेच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ वारंवार टाकण्याचा प्रयत्न करतोय. मघाशी आपण पाहिलं विशालचा फटका थोडासा मिसटायमिंग झाला होता, बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला होता, परंतु इकडे पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. कारण या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. दापोली संघाचा विचार केला तर विश्वजीत मात्रे अभ्यासारखा ही दर्जेदार खेळाडू अजूनही स्क्वॉडमध्ये आहे, परंतु ॲज अ आयकॉन कधी मोठी संधी आहे केतन मात्रे, त्याचप्रमाणे अक्षय पवारसाठी आणि त्यांच्याकडून सगळ्यात मोठ्या अपेक्षा असतील त्या दापोली संघाला सुद्धा. रुतांशुला एक सफलता जरूर मिळाली, परंतु आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13-13. चांगला चेंडू होते, यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये.
इनसाइड एज घेऊन बॉल अगदी विकेटच्या आसपास घरंगत राहिला. एक रन मिळते धावसंख्या 14 रन्स. आधी संघाचा विचार केला तर रुदांशुला आपण पाहतोय आज आयकॉन, त्यानंतर यष्ट्यांच्या पाठीमागे अजित मुंगाजी ओळ्याचा. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये तर जरूर गेलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. एक्झॅक्टली कदाचित थोडीशी साशंकता आहे चेंडू कुठे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मानव शेळके. लेफ्ट अमोद विकेट नकेतन मात्रेला या ठिकाणी बीट केलाय. खऱ्या अर्थानं अदयचा गोलंदाज आहे, यंगस्टार आहे आणि समोर एक मोठा फलंदाज आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधील इन फॉर्म सुपरस्टार बॅटर. यावेळेचा हा चेंडू अंदाजच आला नाहीये. इकडे मात्र ज्या गतीनं चेंडू आला आणि सरळ जाऊन शरीरावर आदळला केतनच्या. दोन चेंडू निर्धाव काढणं मानव शेळकेकडून खरं तर केतन मात्रेसारख्या दर्जेदार फलंदाजाला नक्कीच मी कौतुक करेन. या यंगस्टारचं अदय संघाकडून खूप चांगली सुरुवात मात्र केले कारण समोर मोठा फलंदाज आहे. शॉर्ट ऑफ लेन बिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. पाहावं लागेल पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. इकडे थोडस कन्फ्युजन असं आहे की काही डिक्लेअर झोन आहे काही षटकार, त्यामुळे थोडीशी चाचपणी केली जाते. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. पाहूया चेक केलं जाईल. आणि इकडे षटकार मात्र डिक्लेअर करण्यात आलाय. स्वतः तेजस मात्र शहानिशा करण्यासाठी मैदानामध्ये गेले होते. इकडे सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाहीये. माझ्या एजेसला लागून बॉल अगदी समोर स्लिमडॉन कडे जात असताना, परंतु मानव शेळकेनं नक्कीच थांबवलंय ते महाराष्ट्राचा बायक मागके त्यांना. ओ यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. बऱ्याच दूरवरून हा चेंडू आणावा लागेल. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक बहारदार फटका षटकार. बरंच थांबवलं होतं खरं तर मानव सारख्या यंगस्टार गोलंदाजानं केतनला, परंतु केतन सुद्धा तेवढाच परिपक्व असा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अनेक नामवंत गोलंदाजांना सुद्धा धुलाई करताना आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतो. आणि आज आयकॉन जन्मन दापोली संघाकडून महत्वाचं योगदान सध्याच्या घडीला तो देत असताना 29 रन्स 29 धाव आहेत सध्याच्या घडीला धावफलकावर. ओ द स्टम्प्स यावेळेस ड्राईव्ह केला ऑन साईडला बॅट विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुशांत. एका हातामध्ये उचलण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र कलेक्ट करता आला आणि लगेचच संधी मिळाली. दुसरी धाव कम्प्लीट या ठिकाणी करण्यात आले. दोन धावांच्या बरोबर समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर एक गडी बाद 31 धावा.
शुभम शेके तिसरं षटक घेऊन ज्युनियर केडी पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पूल केला ऑन साईडला मिड विकेट क्लिअर वेलकम सिक्स. पाचव्या चेंडूवर खातं उघडलं खरं तर अक्षय पवारनं. चार चेंडू डॉट खेळला होता आणि षटकारानं आपल्या स्टाईलनं सुरुवात केली. धावसंख्या सहाने जम्प करेल. स्कोर कार्डवर लागल्यात ते आत 37 धावा 37 रन्स. अक्षयचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं होतं दापोली संघासाठी. ओ या मॅच मध्ये हुक करण्याचा प्रयत्न टॉपिश लागली बॉल डिक्लेअर झोन कडे सिंगल मिळेल. स्ट्राईक चेंज असणार आहे. बॅट कट साठी स्ट्राईक चेंज असेल. माईज अथवा लेग बाय साठी स्ट्राईक रोटेट नसेल. एकेरी दावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 38 याकड्या 38. चला पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7. यावेळेस मात्र कवर्सला बॉल धाडलाय. ओ साचलेलं पाणी आहे त्या ठिकाणी. बॉल थांबलाय. चांगलं क्षेत्रक्षण. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि इकडे 2 रन्स कम्प्लीट. दोन धावांच्या मदतीनं चांगलं कौरव केलं खरं तर पाठीमागे सुशांतने येऊन. 40 धावा धाव फलकावर. कालही 4 ओव्हर्स मध्ये 65-66 अशी धावसंख्या होत होती. खरं तर 3 ओव्हर मध्ये सुद्धा 64 धावा काल पाहिल्या होत्या. काल संपूर्ण दिवसभर फलंदाजांचा बोलबाला या खेळपट्टीवर पाहायला मिळाला आणि आजही प्रतिस्पर्धी टीम आधी या संघाकडे वृत्तांशू आहे आणि काल संपूर्ण दिवसभरामध्ये Under-22 आज आयकॉन खेळताना 98 धावा काल संपूर्ण दिवसभरामध्ये त्यानं ठोकल्या होत्या. केडीचा हा बॉल चांगला चेंडू होता. यावेळेस मध्ये आउटसाइड ऑफस्टम स्लाइस करून बॉल डिक्लेअर झोन कडे जात असताना एकच जाव येते. हे करावं लागेल. चौकार षटकार थांबवावे लागतील आणि काही अंशी का होईना केतन मात्रे आतापर्यंत जरूर त्याच्या पाठमधून आपण 3 षटकार पाहिले परंतु ज्या पद्धतीनं तरी सुद्धा मी म्हणेन केतन त्याच्या खेळीवर पाहिजे तसा संतुष्ट नसेल कारण त्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक चेंडूवर नक्कीच मोठे फटके खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न तो करत असतो परंतु आज काही अंशी गोलंदाजांनी रोखले. परंतु इकडे अक्षय पवारचा फटका उंच गेला आणि तेवढाच दूरवर जाऊन सुद्धा पडलाय. उत्तुंग असा षटकार. लेंथ बॉल होता अगदी समोर. समोर दिला होता आणि समोर दिल्यानंतर चेंडूवर घाव घातल्याशिवाय राहत नाही अक्षय. आणि हा दुसरा षटकार त्याच्या पॅटमधून टीमची टोटल 47-47 आकड्यावर. आणखीन एक स्कोअर लेगच्या वरतून धाडलाय अक्षय पवारच्या पॅटमधून. चांगलाच वॉर पाहायला मिळतोय. इट्स अ पॉवर हिटिंग. आणखीन एक बहारदार फटका षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. दापोली संघाचा अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. ज्युनियर केडीचं षटक आपण पाहिलं तर 22 धावा खर्च कराव्या लागल्या. हे महागडं षटक होतं आदई संघाकडून. भायाचा पहिलाच बॉल कटकण्याचा प्रयत्न पहा अगदी फर्स्ट लीव्हला शुभमला तैनात करण्यात आलंय त्या ठिकाणी. परंतु एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 54-54 धावा करंट रन रेट आपण पाहिला तर सध्याच्या घडीला 17 सरासरीनं पुढे जात असताना जर्मन दापोली संघ. भाया येतोय गोलंदाजीसाठी.
यावेळेस जोरदार स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगानं, खरं तर बॅट स्पीड आपण पाहिला, स्क्वार कट करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि त्याचमुळे टायमिंग करता आलेलं नाही आहे. निर्धाव चेंडू, हे षटक मात्र निर्णायक असेल भायाकडून पाहूया. तो चांगला बॉल होता यावेळेस, मात्र फुलर लेंथ होता, बिलकुल संधी दिली नाही अक्षयला, अगदी यॉर्क केलं होतं आणि एक चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. एक रन, पहिले तीन चेंडू आपण पाहिले तर पहिल्या तीन बॉलवर फक्त दोनच धाबा दिल्यात आणि हेच अपेक्षित होतं कावधी व्याधी संघासाठी, कारण अगोदरच्या तीन ओव्हर्समध्ये मात्र 50 पेक्षा जास्त धाबा आल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश घालणं फार गरजेचं होतं आणि ती भूमिका सध्याच्या घडीला भाया निभावत असताना. हो, इथे मात्र कनेक्ट प्रॉपर करता आलेलं नाहीये, प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाहीये, थोडासा बॉल खाली सुद्धा राहिला. इकडे शॉर्ट सिलेक्शन आपण म्हणूया, थोडंसं चुकीचं ठरलं की काय केतनचं, परंतु चेंडू मात्र निर्धाव. चार बॉलमध्ये पहिल्या दोनच धाबा दिल्यात भाया, थोडंसं कमबॅक करून देत असताना गावदेवी आदय या टीमला. ओ क्लीन बोल्ड, इट्स अ गोल्डन विकेट. केतन मात्रे डिपार्ट, ड्रीम विकेट म्हणूया आपण भायासाठी. केतन मात्र्याचा आयकॉन आणि त्याला मात्र बाद केलं. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. पहिल्या पाच बॉलमध्ये फक्त दोनच धाबा दिल्यात आणि मोठा अडथळा यावेळेस मात्र दूर काढलाय तो भाया या गोलंदाजांना. पहा हा चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला, अपेक्षित उंची जी केली होती कदाचित केतन त्याही पेक्षा थोडासा खाली राहिला आणि चेंडू सरळ आदळला. 25 धावांचं योगदान दिलं आणि इकडे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी विश्वजीत मात्रे. अभ्या आलाय लास्ट बॉल, 55 धावा आहेत. एखादा चौकार 60 टार्गेट देऊ शकेल. ओ लोवाफुल टॉस, कनेक्ट करता आले नाहीये इकडे मात्र आणि रन एक कम्प्लीट जरूर झाले. टोटल स्कोर मूव्स टू अप तक 56. चार षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा, काय गोलंदाजी केलंय, दर्जेदार षटक मात्र हाताळलं ते भायानं. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं ज्याच्यामध्ये एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये रन आले, अशा टोटल 3 धावा या ओव्हरमध्ये गेल्या आणि नक्कीच समोर मोठे फलंदाज असताना मात्र केलेली ही गोलंदाजी वाखाणण्याजोगी होती. करावं तेवढं कौतुक कमी आहे बायाचं, सुपर बॉलिंग बाया. 57 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गावदेवी आदई संघ. नजरा लागल्यात पुन्हा एकदा रुतांशु पाटीलकडे, कारण कालचा दिवस त्यानं गाजवला, परंतु काल गुरुवार गाजवला, शुक्रवार सुद्धा त्याचा असणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. आणि त्याचबरोबरीनं अजित मुंगाजी एक मोठा खेळाडू आहे आणि सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे, बॉर्न फ्रॉम अजनबी स्पोर्ट्स ओळे, त्याच्याकडे खरं लक्ष असेल सगळ्यांचं. आयकॉन खेळाडूला कंपल्सरी पहिलं षटक टाकावंच लागेल. जो आयकॉन खेळाडू सलामीला येईल त्याला पहिलं षटक आयकॉनला टाकता येणार नाहीये. म्हणजे अक्षय पवार सलामीला आला होता ऑब्व्हियसली, केतन मात्रेला
57 धावांचं लक्ष आहे. खरं तर भायानं फार चांगली बॉलिंग केली आणि त्याचमुळे ही धावसंख्या सुरुवातीला असं वाटत होतं 60-65 पुढे जाईल, परंतु तसं घडलेलं नाही आहे. परंतु पाहूया केतन मात्रे जो आयकॉन पहिलं षटक टाकेल जर्मन दापोली संघाकडून. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय केतन मात्रे, महाराष्ट्राचा बाइक मॅन. वेगवान चेंडू होता यावेळेस, मात्र अजितला पाण्याशिवाय पर्याय नव्हता. इकडे अपील पाहायला मिळते. ओ जोरदार अपील, जोरदार अपील. या ठिकाणी विशाल नाराज आहे. जोरदार अपील यावं लागले. आता ही अपील करतोय ज्या कॉन्फिडन्स न सध्याच्या घडीला तो पंचांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. माहिती आहे खर ते लक्ष सुद्धा पार होऊ शकत आणि इकडे मात्र कोणतीही प्रतिक्रिया पंचांची नाहीये. पाहूया रिप्ले मधून एक्झॅक्टली, आपल्याला काही कळणार नाही पण रिप्ले मधून पाहू शकतो. बॅटकडची अपील केली होती विशालनं, फेटाळून लावले लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. अवांत धावसंख्येने खातं उघडलं जाते. पहिली धाव धाव फलकावर. कनेक्टर झालाय परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्कोअरलेकडे बॉल चाललाय. विश्वजित मात्रे त्या ठिकाणी अभ्या थोडस क्षेत्र तीन स्कोर कार्डवर. शेवटचं षटक हेच मी म्हणेन थोडस नवसंजीवनी देणार ठरला गेला. फक्त मिळाले लेग बायचा इशारा येत असताना पुल करण्याचा प्रयत्न होता, तोही प्रॉपर कनेक्शन नाही आहे. ऋषी भोईर त्या ठिकाणी चेंडू लव उचलेल, तोपर्यंत मात्र एक रन थांबवले. आज आयकॉन खेळत असताना खरं तर केतन धावा सुद्धा केल्या आणि गोलंदाजी मधून सुद्धा योगदान आपल्यासाठी देतो. ओ यावेळेस मात्र ऑन राईज ड्राईव्ह केलाय, अगदी जास्त उंच गेलाय. पाहूया त्या ठिकाणी विश्वजित मात्रे कोणती चुकी करत नाही. अभ्यान टिपला, झेल संपलाय. जित मुंगाजीला आणि इकडे पहिला धक्का गावदेवी आदई संघाला. अजित मुंगा जज आयकॉन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. सगळ्यात मोठा हादर आम्ही तर म्हणेन इथे सहन करावा लागलाय आणि जबरदस्त सफलता यावेळेस मात्र मिळवून दिले ती केतन मात्रेनं. रुतांशूचा फटका कालही त्याच दिशेनं गेला होता सेमीफायनल आणि इकडे मात्र तेच घडलंय. शून्यावर होतोय बाद आणि दोनही आयकॉन एका पाठोपाठ एक माघारी परतलेत आणि सगळ्यात मोठा हादरा रुतांशू पाटील जुगावचा खेळाडू शून्यावर मात्र बाद झालाय. कालही हेच घडलं होतं ज्यावेळेस रिची मात्र प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ शेवटच्या मॅच मध्ये खेळत होता
आणि त्याच ठिकाणी त्याच क्षेत्रामध्ये मात्र हा झेल दिला होता आणि पहिला चेंडू फेस करत असताना तेच घडलंय. त्यामुळं इकडे मात्र त्या मॅच नंतर संपूर्णपणे मित्र म्हणे अपयश आलंय ते ऋतांशुला. धक्का क्रमांक 2. ऋषीचा हा बॉल एज घेतल्यानंतर पहा विशाल आहे त्यांच्या पाठीमागे, त्याला सापडलेला नाही. इकडे मात्र एक रन मिळते, एकरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर लागल्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6-12. वेगवान शेट होता यावेळेस मात्र ऑस्टमच्या बाहेर, फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न, थ्रो नॉन स्ट्राइक एंडला, परंतु तोपर्यंत मात्र सहजतेनं पूर्ण केली जाते ती एक धाव. यस, बाईचा इशारा मात्र बन्सनचा येत असताना एक धाव ही अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल. दोन आयकॉन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. हो, चांगला चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू राऊंड स्टंप्सने गोलंदाजी करतोय ऋषी भोईर कडून. हा चेंडू आपण पाहिला तर सुशांतला मात्र प्रॉपर कनेक्शन करताच आलेलं नाहीये. टॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, 7-2 अशी नाजूक परिस्थिती सध्याच्या घडीला आहे ती गावदेवी आदय्या संघाची. इकडे फटका फसला आहे, बॉल हवेमध्ये आहे आणि स्वतः गोलंदाज ऋषी आपल्या फॉलो थ्रू मध्ये आज झेल टिपतोय. तिसरा धक्का उरल्या सुरल्याच्या समोर, कारण इकडे सुशांत शेळके आणखीन एक विस्फोटक फलंदाज आदय संघाचा यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. सुरुवातीला अजित मुंगाजी, त्याच्या पाठोपाठ वृत्तांशु पाटील आणि आता मात्र सुशांत शेळके. पावसाची जोरदार हजेरी आणि अगोदरच पाहायला गेलं तर अडचणी वाढल्या होत्या अदयच्या आणि त्याच्यामध्ये हा मुसळधार पाऊस. सोपं नसेल मुसळधार पावसामध्ये सुद्धा फलंदाजी करणं. पगीलवाडा गावचे दर्जेदार खेळाडू आणि एक ग्रेट अंपायर जीवन कावंट सर, त्यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विकी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाळा आणि विकी खरं तर आदयच्या या दोनही खेळाडूंना आता मात्र डाव सावरावा लागेल. ऋषी भोईर तिखट गोलंदाजी पाहायला मिळाल्या. हो, यावेळेस मात्र चेंडू कव्हर पॉइंट कडे सरकला. रोशन आहे त्या ठिकाणी या एक रन येते. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये, कारण अगोदरच 57 धावा पूर्ण करायच्या, त्या सामना जिंकायचा असेल तर. नेहमी रबर बॉल बाउन्सर क्रिकेट स्पर्धेमध्ये गावदेवी आदय संघाचा परफॉर्मन्स नेहमी छान राहिला आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी उसळी सुद्धा घेतली. सरळ विकेट किपर विशालच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते. 2 षटकांचा खेळ समाप्त, डाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-8 धावा, येणारे 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. उकळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. विकीला सुद्धा मैदान सोडावं लागते. धक्का क्रमांक 4-8 या धावसंख्येवर विशाल जितेकरला मात्र मिळाले सफलता आणि संपूर्णपणे माझा रिझल्ट काय असेल जणू काही ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात ते स्पष्ट करणारं खरं तर आत्तापर्यंतची गोलंदाजी सिद्ध केली ती जर्मन दापोली संघानं. पडल्यानंतर खरं तर जेव्हा विकेटवर थोडं पाणी असतं तेव्हा अजूनही बॉल वेगानं टप्पा पडल्यानंतर येत असतं, अजून फलंदाजांना कठीण होतं खरं तर बॅटिंग करणं आणि त्यामुळं अजून अडचणी वाढल्यात. शुभम शेळके ज्युनियर केडी
सिनियर केडी आहेत या ठिकाणी, त्यांनी एक काळ गाजवलं आहे आदेश संघासाठी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू थोडासा खाली राहिला होता विशालचा हा बॉल. प्रतिकार सुद्धा केलेला जात नाहीये कडवा बॅटनं यावेळेस मात्र. आणि श्लॉंगॉनला वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सी मारेशेच्या पलीकडे. चार धावांकरता शुभम शेळकेच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. नऊ चेंडू आणि 45 धावांच्या चांगला ड्राईव्ह यावर्स मात्र पाहायला मिळतो लॉंग ऑफला, तोही वेगानं परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झालाय परंतु थ्रो चांगला इकडे नॉन स्ट्राईक एंडला. फलंदाज बाळाला मात्र मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का गाव देवी आदई या संघाला. म्हणजे आयकॉन्स कडून खर तर फार मोठ्या अपेक्षा होत्या. सुरुवातीलाच वृत्तांशु पाटीलचं खेळणं या मॅच मध्ये फार गरजेचं होत परंतु तो चटपट बाद झाला. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर वेगानं सुद्धा वेग सुद्धा पाहिला, उसळी सुद्धा पाहिली आणि शुभम शेळकेला पाण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बऱ्याच वेळेला पाणी साचल्यानंतर या गोष्टी घडत असतात. सिमेंट ट्रॅक आहे, थोडंसं पाणी साचलं, टप्पा पडल्यानंतर स्पीड होतो, वेगानं बॉल सर विकेट किपरच्या एंडकडे. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावफलकावर 5 गडी बाद 13 धावा. त्रिश्वर माझे संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल वाजे संघ, आपण कॅप्टन आपण यायचं आहे. पंकज पाटील 6 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. संपूर्णपणे गडद पराभवाच्या छायेमध्ये सध्याच्या घडीला गावदेवी आदई संघ. 57 धावांचा पाठला करत असताना दमछाक झाले आदई संघाची. रोशन मात्रेचा हा बॉल अडबा पॅट ऑन साईडला घेऊन काढला. इकडे बॉल हवेमध्ये आहे, जेलची संधी आहे आणि जेल टिपलाय जिते करणं. फलंदाज रणकीने होईल बाद. मोठ्या विजयाकडे सध्याच्या घडीला घोडजोड सुरू आहे त्रिजनमन दापोली संघाची. नेक्स्ट मॅच दोन्ही विजयी संघांमध्ये सामना खेळवला जाईल, त्यामुळं त्रिसर वाजे टीमचं कॅप्टन आपण बी रेडी, आपला स्कॉड रेडी ठेवा. यानंतर लगेच मॅच होणार आहे. साजन लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी सांगितले व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा दोन धापा मात्र मिळतील आदेश संघाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चौधरी सर आहेत शिरडोन, त्यानंतर शैलेश चव्हाण सर आहेत करंजा उरण, दोन प्रतिथी यश पंच या स्पर्धेच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आले. एकदा शेवटचा चेंडू बाकी या मॅच मधील. औपचारिकता बाकी आणि फॉर्मॅलिटीज फक्त कम्प्लीट केली जाते सध्याच्या घडीला मैदानावर.
19 धावा झाल्यात. फुल टॉस आहे, कव्हरच्या दिशेला कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेल तर सुटलाय, परंतु मोठा विजय या वेळेस मात्र साकारलाय तो जर्मन दापटी संघाना. हार्दिक अभिनंदन. आदर्शी मधील पहिली लढत मात्र जिंकले ती विशाल जितेकरच्या संघानं. वेल प्लेड. आणि थ्री स्टार वाजे आणि जर्मन दापुल या दोन संघादरम्यान लगेचच आपण दुसऱ्या फेरीमधील लढत खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच संपर्क करा. आणि सामनावीर मार नव्हतो मॅच, सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. साकारली आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा दोन फलंदाज बाद केल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा वाकनचा सुपरस्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू केतन मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.